धम्मरत्न तरुण मित्र मंडळ आणि भारत निकम फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीच्या निमित्तानं आणि कोरोना संसर्गानं देशात घातलेलं थैमान लक्षात घेता मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या आवाहनानुसार बिटको हॉस्पिटल नाशिक रोड या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं. याप्रसंगी नाशिक रोड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, माजी नगरसेवक संजय भालेराव, नगरसेवक जगदीश पवार, कामगार नेते रामबाबा पठारे, विलासराज गायकवाड, संघपती सुभाष घिया, अमित कुलकर्णी, प्रकाश लांडे, राजू मोकळ, नितीन चंद्रमोरे, दीपक वाघ, सुभाष अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं आयोजन भारत निकम यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र अहिरे, स्वप्नील साळवे, विशाल अहिरे, रोहित निर्भवणे, विनोद निकम, रवी जगताप, संदीप वाघचौरे, राजू गुंजाळ, सुनील चंद्रमोरे, आकाश माने, विकी चंद्रमोरे, संदीप रोकडे, मुकेश वाघ, चेतन कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. धम्मरत्न तरुण मित्र मंडळ तसेच भारत निकम फ्रेंड सर्कलच्या वतीनं महामानव राष्ट्र निर्माते बहुजन नायक विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीच्या निमित्तानं, त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनासारखा संसर्गाने थैमान घातलेला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय आरोग्यमंत्री यांच्या आवाहनानुसार आज जी काही परिस्थिती ओढवली आहे त्या संसर्गबाधित रुग्णांना काहीतरी मदत व्हावी ह्या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीतून, त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही एक जबाबदार कार्यकर्ता या नात्यानं आज जयंतीच्या निमित्तानं बिटको हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच मी येथील सुज्ञ नागरिकांना, एक जबाबदार कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो की जर कोरोना संसर्गावर आपल्याला मात करायची असेल तर कृपया आपल्या घरातच बसून राहावे, कुणीही बाहेर निघू नये. आणि एक कार्यकर्ता या नात्यानं तमाम आंबेडकरी जनतेला, नाशिक जिल्ह्यातील खास करून युवा भीमसैनिकांना विनंती करतो की यावर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुस्तके वाचून आपल्या घरामध्ये महामानवास वंदन करूनच साजरी करायची आहे. कृपया कोणीही घराच्या बाहेर निघू नये, जेणेकरून चळवळ किंबहुना समाज बदनाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रथमही भारतिक आणि भारतीय आणि अंतिमही भारतीय या त्यांच्या विचारसरणीनुसार या देशावर आलेलं संकट आपल्याला जर परतून लावायचं असेल तर महामानवाला खास आपल्या पद्धतीने या ठिकाणी अभिवादन करून या समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करूया असा मानस करून या ठिकाणी मी तमाम आंबेडकरी प्रेमींना, बहुजन जनतेला या ठिकाणी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. देशावर आपत्ती, त्यावेळेला आपण भारतीय म्हणून या देशाच्या आपत्तीमध्ये सहभागी झालं पाहिजे, आपलं योगदान या ठिकाणी दिलं पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अत्यंत जोशाने या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहेत, परंतु अनेकांची इच्छा असताना देखील या ठिकाणी रक्ताचा जो काही पुरवठा आहे, त्याच्या काही जे ब्लड बँक आहे त्यामध्ये जागा कमी असल्यामुळे एक ठराविक कार्यकर्तेच या ठिकाणी रक्तदान करणार आहे. परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला रक्तदानाची गरज लागेल त्या त्या वेळेला सर्व कार्यकर्ते भीम आनवे या ठिकाणी आपलं रक्तदान देऊन या कार्यामध्ये सहभागी होतील. मी अशी सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनींना या ठिकाणी विनंती करतो, ही जी कोरोनाची जी काही या देशामध्ये जो व्हायरस आलेला आहे त्याला पळवून लावण्यासाठी आपण स्वस्थ राहा, घरी राहा आणि जे काही शासनाने निर्देश दिले आहेत त्याचं आपण पालन करा, एवढाच या आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं फक्त 13 तारखेला रात्री 12:01 आपण आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे आणि वंदना घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे 14 तारखेला सायंकाळी 7 सर्वांनी आपापल्या घरी कुठंही गर्दी न करता आपापल्या घरी सायंकाळी 7 दिवा आणि वंदना अशी या ठिकाणी आपण अत्यंत साध्या पद्धतीने ही जयंती साजरी करायची आहे. सर्वांनी यामध्ये उत्साह वाटते. सर सनी थोडं मागे, सनी थोडं मागे. ओके सर. सध्या जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे, भारतामध्ये शिरकाव झाला आहे, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त नाशिक रोड येथील भारत निकम फ्रेंड सर्कल आणि धम्मरत्न
फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं रक्तदानाचा कार्यक्रम बिटको हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित केला आहे। हे हा एक स्तुत्य उपक्रम आहे। भविष्यात रक्ताची गरज पडू शकते ही गरज ओळखून भारत निकम यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे। ह्या कार्यक्रमास नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड।